नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्व व्हिडिओ आहे पोलीस भरती तलाठी भरती आ, या कुठल्याही स्पर्धा परीक्षा असू त्याच्यासाठी खूप उपयुक्त व्हिडिओ आहे मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा चला मग आपण स्टार्ट करूया पहिला क्वेश्चन आहे जगातील सर्वात प्राचीन जुनी गुहा कोणत्या देशात सापडलेली आहे तर मित्रांनो ऑप्शन आहे तुर्किस्तान मलेशिया काजगिस्तान आणि इंडोनेशिया तर या प्रश्नाचे करेड उत्तर ऑप्शन डी इंडोनेशिया जगातील सर्वात प्राचीन जुनी गुहा हा इंडोनेशिया या देशात सापडलेले आहे नेक्स्ट प्रश्न आहे नाटो शिखर संमेलन दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेले आहे नाटो शिखर संमेलन दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेले आहे तर ऑप्शन आहे अमेरिका चीन भारत जर्मनी तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक ए अमेरिका नाटो शिखर संमेलन दोन हजार चोवीस अमेरिका या देशात आयोजन करण्यात आलेले आहे नेक्स्ट प्रश्न आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या देशाचे सर्वोच्च पुरस्कार सन्मानित करण्यात आलेले आहे तर ऑप्शन आहे मित्रांनो जर्मनी देशाने सिंगापूर देशाने मॉक्सिको देशाने या रशिया देशाने तर या प्रश्नाचे करेट उत्तर ऑप्शन डी रशिया या देशाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचे सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे आणि प्रश्न आहे मित्रांनो अजिंठाचे चित्र दर्शवते अजिंठाचे चित्र काय दर्शवते भंडारा पोलीस दोन हजार तेवीसमध्ये हा प्रश्न विचारलेला होता मित्रांनो रामायण महाभारत जातक पंचतंत्र तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी जातक अजिंठाचे चित्र हे जातक म्हणून दर्शवले जातात आणि प्रश्न आहे कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे अकोला पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हा प्रश्न आलेला होता तर ऑप्शन आहे ऋग्वेद वजुर्वेद सामवेद या अर्थवेद तर या प्रश्नाचे करेट उत्तर ऑप्शन डी अर्थवेद आणि प्रश्न आहे गौतम बुद्धाचे जन्मस्थळ कोणते गौतम बुद्धाचे जन्मस्थळ कोणते तर ऑप्शन आहे लुबिनी वैशाली बोधगया पाटलीपुत्र तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए लुबिनी गौतम बुद्धाचे जन्मस्थळ हे लुबिनीमध्ये आहे मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आहे महाबली पुरामाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन आहे पल्लव पांड्या चोल चालुक्य तर या प्रश्नाच्या करेक्ट उत्तर ऑप्शन ए पाल्लव्य नेक्स्ट प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीत कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली तर ऑप्शन आहे चिनबा सतलज सिंधू गंगा तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी सिंधू नदीमध्ये हडप्पा संस्कृती ही सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झालेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे कुतुब मिनारची उंची किती मीटर आहे कुतुब मिनारची उंची किती किलोमीटर आहे तर ऑप्शन आहे त्र्याहत्तर मीटर त्र्याऐंशी मीटर त्र्याण्णव मीटर शंभर मीटर तर या प्रश्नाचे करेट उत्तर ऑप्शन ए त्र्याहत्तर मीटर कुतुब मिनारची उंची ही त्र्याहत्तर मीटर आहे नेक्स्ट प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात तर ऑप्शन आहे अमहत्या पेशवा सुमी पांडू पंडितराव तर या प्रश्नाचे कडेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पेशवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळाचे पंतप्रधानांना पेशवा असे म्हणत असे नेक्स्ट प्रश्न आहे तिसऱ्या पानिपत योद्धात मराठ्यांचे नेतृत्व कुणी केले तर ऑप्शन आहे सदाशिवराव पेशवे माधवराव पेशवे बालाजी विश्वनाथ यशवंतराव होळकर तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए सदाशिव पेशवे तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचे नेतृत्व हे सदाशिव पेशवे यांनी केलेले आहे नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्ती रोग संशोधन केंद्र आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्ती रोग संशोधन केंद्र आहे तर ऑप्शन आहे मुंबई नाशिक वर्धा नागपूर तर करेक्ट उत्तर ऑप्शन सी वर्धामध्ये हत्ती रोग संशोधन केंद्र आहे वर्धा या जिल्ह्यामध्ये नेक्स्ट प्रश्न आहे हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले हेराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले तर ऑप्शन आहे महानदी गोदावरी नदी गंगा नदी यमुना नदी तर या प्रश्नाच्या करेक्ट उत्तर ऑप्शन ए महानदी हेराकुंड धरण हे महानदीवर बांधण्यात गेलेले आहे नेक्स्ट प्रश्न आहे ध्यानचंद्र ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ध्यानचंद्र ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन आहे क्रिकेट फुटबॉल हॉकी बॅडमिंटन तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी हॉकी ध्यानचंद ट्रॉफी ही हॉकी या खेळाशी संबंधित आहे नेक्स्ट प्रश्न आहे वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते तर ऑप्शन आहे हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन डायऑक्साइड तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर ऑप्शन डी कार्बन डायऑक्साइड वातावरणातील तापमान हे कार्बन डाय ऑक्साइड यामुळे वाढलं जातो नेक्स्ट प्रश्न आहे मौर्य समाजाची स्थापना कोणी केली मौर्य समाजाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन आहे बिंदुसागर चंद्रगुप्त सम्राट अशोक यापैकी नाही तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी चंद्रगुप्त मौर्य समाजाची स्थापना ही चंद्रगुप्त यांनी केलेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे धातूचा राजा कोणाला म्हणतात धातूचा राजा कोणाला म्हणतात तर ऑप्शन आहे सोने चांदी ॲल्युमिनियम लोह तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए सोने धातूच्या राजाला सोने असे म्हणतात नेक्स्ट प्रश्न आहे सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात येतो सर्वात जास्त भूकंप कोणत्या देशात येतो तर ऑप्शन आहे इराण नॉर्थ कोरिया जापान चीन तर या प्रश्नाच्या करायचं उत्तर ऑप्शन सी जपान जपानमध्ये सर्वात जास्त भूकंप येतो नेक्स्ट प्रश्न आहे भारताचे संविधान कधी लागू झाले भारताचे संविधान कधी लागू झाले तो ऑप्शन आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंधरा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणा एकोणीसशे एकोणपन्नास पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासमध्ये भारताचे संविधान लागू झालेले आहे नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात तर ऑप्शन आहे कर्नाटक उत्तर प्रदेश तामिळनाडू केरळ तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए कर्नाटक या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला मिळतात नेक्स्ट प्रश्न आहे भारताचे स्वातंत्र्य लढ्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची संस्था कोणी स्थापन केली तर ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू रवींद्रनाथ टॅगोर गंगाधर टिळक यशवंतराव होळकर तर या प्रश्नाचे करियर उत्तर ऑप्शन सी गंगाधर टिळक यांनी भारताचे स्वातंत्र्य लढ्यात डेकन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता तर गलकण मधुमेह कुष्ठरोग पोलिओ हो। तर या प्रश्नाचे करियर उत्तर ऑप्शन ए गलकण आयोडीनच्या कमतरतेमुळे गलकंड होत असतो मित्रांनो गळ्याच्या ठिकाणी नेक्स्ट प्रश्न आहे हिंदी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो हिंदी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन आहे सव्वीस ऑगस्ट पंधरा फेब्रुवारी सात पाच सप्टेंबर चौदा सप्टेंबर तर या प्रश्नाचे करेट उत्तर ऑप्शन डी चौदा सप्टेंबर रोजी हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील पहिले बहुउद्देशी प्रकल्प कोणत्या नदीवर बांधले गेले तर ऑप्शन आहे कावेरी नदी दामोदर नदी यमुना नदी खडक नदी तर या प्रश्नाचे करेट उत्तर ऑप्शन बी दामोदर नदी भारतातील पहिले बहुउद्देश प्रकल्प दामोदर नदीवर बांधण्यात आलेले आहे नेक्स्ट प्रश्न आहे सर्वात मोठा ग्रह कोणता तर सर्वात मोठा ग्रह कुठला तर वनस्पती हा सर्वात मोठा ग्रह आहे मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आहे भारतामध्ये सर्वात प्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली भारतामध्ये सर्वात प्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली तर ऑप्शन आहे कलकत्ता दिल्ली मुंबई चेन्नई तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए कलकत्ता येथे भा पहिली रेल्वे मेट्रो ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो भारतामध्ये